सन 1674 बाळकोबाष्टपुत्रे कोंढाण्याची लढाई. सन 1700 बाळकराम अष्टपुत्रे मुघलांचा तख्त फोडला. सन 1721 बाळाजी अष्टपुत्रे त्यांच्या ४० अष्टपुत्र्यांची परंपराच आहे अशी समृद्ध. मग या पिढीतच कशी काय लोप पावली ती तुमची समृद्धी? कुठे कुंठली ती वाढ? अष्टपुत्र्यांची आठवी पिढी वरण भात खाईल आणि डारायूर होईल. गुलामी करा तुम्ही गुलामी. वामन्या वामनराव अष्टपुत्र्यांना वामन्या म्हणून संबोधतोस? तुला कल्पना तरी आहे का तू कोणाशी बोल? गुलाब सर, रोज सर, रोज आय प्लॅकेट फ्रॉम माय बिहाइंड पर्सन. सगळे अष्टपुत्रे मुलखाचे बडबडपण. हे जिवंत तरी आहेत पण तुम्हाला बरे मेल्यानंतर शेकडो वर्ष गप्पा मारायची हौस. तुम्ही मगाशी त्या स्कॉट बद्दल अंमल जास्तच बोललात. घाबरतो की काय मी त्याला? 1751 कळलं. सन 1721 पास करा. सन 1700 महाराज जेव्हा संदूक इथन ऐकलंय मी एकदा पेंटाऱ्यात निघाले. अरे यम गो गो आता मी म्हणणार आहे तुम्हाला अख्ख्या देशातून. सर्वात जाऊन काहीतरी बोलायला जाऊ नका. ठेवलं ना मुलाचे नाव भारो. तेवढे देशप्रेम खूप झाले हो. काही छुपे मार्ग असतात देशसेवेचे. मला सांग, देशसेवा करण्याचा मक्ता फक्त तुम्ही लोकांनीच घेतलेला आहे. मी खूप स्वप्न पाहिले देशासाठी. आता मला संघटनेसाठी काहीतरी भरीव असे करायचे आहे. याला पण घेऊन जा रे आजच्या मोहिमेला. द्या ह्याच्या हातात बंदूक. अरे मी काय म्हणत होतो की आधी घरी जातो, रुक्मिणीशी चर्चा करतो आणि मग त्यानंतर सामील होतो ना संघटनेत. शूरांचं रक्त वाहत या थांब्यांमध्ये. इतिहासात नाव लिहिले जाणार आहे तुझं. प्रणमामि भारतम. प्रणमामि भारतम. जरा हळू. प्रणमामि भारतम. अरे अष्टपुत्रांच्या कुळात जन्म घेतलास ना, मग घाबरतोस कसला? तलवार कुठे आहे तुझी? तलवार घरी आहे. अरे भो आता रुक्मिणी का भाजी चिरते का?